खरं तर धुळवड ही सगळीकडे साजरी होत असते. नागपूरमध्ये मात्र एका वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा वारसा घेतलेल्या गुरुदेव सेवा आश्रमातर्फे धुळवडीच्या दिवशी सकाळी प्रभात फेरी काढण्यात येते. नागपूरच्या विश्वकर्मा नगर परिसरात सकाळी ही फेरी काढण्यात येते आणि तुकडोजी महाराजांचे अनुयायी या प्रभात फेरीमध्ये सहभागी होतात. प्रभात फेरी ज्या मार्गांवरून जाते ही हे ते मार्ग रांगोळी काढून सजवण्यात येतात. याशिवाय महापुरुषांचे फोटो या मार्गावर ठेवण्यात येतात. भजन आणि कीर्तनाच्या माध्यमातून तुकडोजी महाराजांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचं कार्य या माध्यमातून गेल्या 60 वर्षांपासून करण्यात येते. आणि या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी. आज सगळीकडे धुळवड साजरी करण्यात येत आहे आणि धुळवड म्हटलं की सगळीकडे रंगांची एकच उधळण असते. मात्र नागपुरात अशी एक होळी साजरी करण्यात येते आणि अशी धुळवड साजरी करण्यात येते. एक सात्विक असं या होळीचं स्वरूप आहे, असं या धुळवडीचं स्वरूप आहे. माणसाच्या मनामध्येही सुद्धा जी विकृती आहे की राग, लोभ, द्वेष, मोह, मत्सर या सगळ्या गोष्टीचा नायनाट करणे आणि संकल्प करणे की मी कोणाशी वादविवाद करणार नाही, मी गावाला समृद्ध करण्यासाठी, राष्ट्राला समृद्ध करण्यासाठी माझ्या विचारांना मी कशाप्रकारे लोकांमध्ये जाऊन पोचवू शकतो आणि या देशाला समृद्ध करू शकतो. होळी हा स्नेहाचा आहे आणि निसर्गाचा सण आहे. आज आमच्या परिसरामध्ये प्रभात फेरी निघाली. ही प्रभात फेरीमध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र आले. कोणी कोणाच्या अंगावर रंग टाकणार नाही, फक्त गुलालाचा टिळा लावून एकमेकाला स्नेह वाटतील एकमेकाचा. आणि आपापल्या घरासमोर लोकांनी सडा संमार्जन केलेलं आहे, रांगोळ्या काढलेल्या आहेत आणि आपापल्या महापुरुषांच्या प्रतिमा त्या ठिकाणी सुंदर रीतीने सजवलेल्या आहेत. आणि या प्रकारे एक जात पंथ संप्रदाय विरहित आणि मानवी मनातला एकत्र करण्याचं, कारण तुकडोजी महाराज म्हणतात मानवता ही पंथ मेरा, इन्सानियत है पक्ष मेरा, सबकी भलाई धर्म मेरा, दुविधा कोटाना वर्म मेरा, एक जात बनाना कर्म मेरा, सब साथ चलाना मर्म मेरा और गिरते को उठाना स्वर्ग मेरा. ही जी महाराजांची भूमिका होती ती भूमिका घेऊन आम्ही गेल्या 60 वर्षापासून हा प्रयोग सातत्याने अशा परिसरात करतो की जिथून एक चांगला संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयास आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश हस्तक, जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर.